मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नॉमिनेशन मध्ये मोठा ट्विस्ट आला आहे. बिग बॉसने पूर्ण नॉमिनेशन प्रक्रिया चेंज केली आहे. तर मित्रांनो, गेल्या आठवड्यात 6 सदस्य हे बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले होते, परंतु गेल्या आठवड्यामध्ये कुठलंही इव्हेक्शन एलिमिनेशन झालं नाही, त्यामुळे तेच नॉमिनेट 6 सदस्य या आठवड्यात सुद्धा कॅरी फॉरवर्ड झालेत. यामध्ये बघा, सूरज चव्हाण, त्यानंतर योगिता चव्हाण, निकी तंबोळी, त्यानंतर छोटा पुढारी, नंतर पॅडीदादा आणि निखिल आणि दामले असे 6 कंटेस्टंट या आठवड्यातसुद्धा नॉमिनेट आहेत. आता बिग बॉसने इथे मोठा ट्विस्ट आणलेला आहे. आता बघा, ज्या सदस्यांना बिग बॉसच्या घरामध्ये बीबी तंटा घरात 50,000 बीबी करन्सी मिळाली, ते म्हणजे अरबाज आणि अभिजित सावंत यांना बिग बॉसने बोलून घेतलं. तर बिग बॉसने या दोन्ही कंटेस्टंट समोर पॉवर कार्ड ठेवला आहे आणि या पॉवर कार्डमध्ये 5 अटी ठेवल्यात. यामध्ये तुम्ही वस्तू खरेदी करू शकता किंवा एखाद्या सदस्याला सेव करू शकता. तर या दोघांनीही राशन न निवडता एक एक सदस्य सेव केला आहे. याच्यातील अरबाजने सेव केलं ते म्हणजे निकीला, आणि अभिजितने सेव केलं ते म्हणजे पॅडी दादाला. आता हे 2 कंटेस्टंट सेव झालेले आहेत, त्यामुळे बिग बॉसच्या घरामध्ये या आठवड्यात नॉमिनेट सदस्य संख्या आहे ती म्हणजे एक सूरज चव्हाण, दुसरं योगिता चव्हाण, त्यानंतर घनश्याम दरोडे आणि निखिल दामले. 4 सदस्य हे या आठवड्यात बिग बॉसच्या घराबाहेर जाणार आहेत. यामध्ये बिग बॉसने अजून एक ट्विस्ट आणलेला आहे आणि अजून एका सदस्याला बिग बॉसने कन्फेशन रूममध्ये बोलून घेतलं आहे आणि त्याने सुद्धा घनश्याम दरोडे याला सेव केलेलं आहे असं सांगितलं जातंय. अजून कन्फर्म बातमी आली नाही. आणि त्या सदस्याने अभिजित सावंतला नॉमिनेट केलंय अशी बातमी येते, त्यामुळे असं कळते की अभिजित सावंत, त्यानंतर निखिल दामले आणि योगिता चव्हाण आणि सूरज चव्हाण असे 4 कंटेस्टंट या आठवड्यात बिग बॉसच्या घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले असतील. तर यापैकी कोण जाईल असं तुम्हाला वाटतं हे कमेंट्स करून नक्की सांगा. बहुतेक योगिता चव्हाणवरती या आठवड्यात बिग बॉसच्या घराबाहेर जाण्याची नक्की टांगती तलवार असेल. आता आज रात्री बघावं लागेल की नेमकं नॉमिनेशन टास्कमध्ये किंवा तंटा घरात कमवलेल्या सदस्यांनी काय काय विकत घेतलेलं आहे, काय काय पणाला लावलेलं आहे. तर सध्या हे 4 कंटेस्टंट नॉमिनेशनमध्ये आलेल्या आहेत असं कळतं. याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.